माननीय भावना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आमचे आदरणीय पप्पा समाधान दादा, याची डोळी याची देही प्रचिती आली. मी सांगितली, आताच बोललो होतो. आणि आजपर्यंत इतिहास आहे, ज्या ज्या वेळेला रामाजी संकटात होता त्या त्या वेळेला विठ्ठल धावून आलेला आहे. अरे पंढरपूरकर बंधूनो, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात. आता आमच्या सगळ्या नजरा तुमच्यावर खेळलेल्या आहेत. तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीमागे येतोय. मित्रांनो, आता एक अशी खात्री बघा, या मंगळवेढा शहरातलं एकही मत विरोधात जाणार नाही. त्या पंढरपूरकरांनी आम्हाला आश्वासन दिलंय, तुम्ही मत सपाट करा, आम्ही शीख लावतोय. पण आता तसं नाही होणार. हे माप सपाट केलं तर शीख लावून शिगो शीख सांडणारच आहे, इतकं होणार. पंढरपूरच्या मंगळवेढ्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, आमचा जो उमेदवार आहे म्हणजे भाजपचा जो उमेदवार आहे म्हणजे पंत आहे, त्यांच्या समोर आता कोण लढणार. आता माझा त्याला सवाल आहे, या समाधान अवताडे समोर आता कोण उभा राहणार. दोन वेळा होतो पण आता भाजपच काम करत नाही. त्याच कारण आहे, कारण तुम्ही भाजपच्याच नियमाला हरताळ फासलाय. भाजपचा नियम काय, जास्त वय 75 वर्षापेक्षा अधिक आहे अशा माणसाला तिकीट दिलं जाणार नाही. अरे अडवाणी, ज्या अडवाणीने आणि अटलजीनी आपल्या खांद्यावर भाजप घेऊन अख्ख्या जगाला दाखवला, ती माणसं सुद्धा तुम्ही बाजूला बसवली. मुरली मनोहर जोशी सारखा माणूस बाजूला बसवला, मग हा 85 वर्षाचा युवक इथं आला कसा. अरे त्याला तिकीट मिळू शकतात कसं. एक आणि पहिली एक उमेदवारी असताना ही दुसरी उमेदवारी दिली जाऊ शकते. अरे या पंढरपूर तालुक्यामध्ये दुसरी माणसं मेली ती काय. चांगली मशागत करूया. आदरणीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व पंढरपूर मंगळा मधील सर्व मतदार बंधू भगिनीनो, मी आज आपल्याला एकच सांगू इच्छितो की या पंढरपूर मंगळा मतदारसंघाचा जो विकास आजपर्यंत गेली 25 जो कसला आहे, वोटापासून वंचित राहिलोय. मला बंधू भगिनींना एकच सांगायचं आहे, तुम्ही येणाऱ्या 5 मला संधी द्या. हा 5 म्हणजे येणाऱ्या 25 आपण करून करूया. मी जरा बोलतोय कमी, काम करतोय ज्यादा, आणि जे बोलतोय ते 100% केल्याशिवाय सोडत नाही. बंधू, त्या पंढरपूर शहराचा आणि पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी, मंगळवेढा तालुका आणि शहराच्या विकासासाठी बंधूनो, मला आपल्याला सांगायचं वाटतं की या येणाऱ्या या काळामध्ये तो विकास आपला वंचित राहिला, विकासापासून वंचित राहिलेलो आहे. त्या विकासासाठी आपल्याला त्या विकासाची पेरणी करण्यासाठी येणाऱ्या 21 आपण सर्वांनी ट्रॅक्टर या चिन्हासमोर आपण बटन दाबून भरघोस मताने निवडून घ्यायचं आहे. आणि आपला विकासाचा ट्रॅक्टर बंधू भगिनीनो, हा शेतकऱ्याचा विकासाचा, त्यांनी त्या गोरगरिबांचा ट्रॅक्टर त्या विधानसभेत पाठवायचा आहे. आपण सर्वजण पाठवाल ही अपेक्षा व्यक्त सगळ्यांच्याकडून करतो. आणि या येणाऱ्या काळामध्ये एक विकासाची गंगा नक्कीच या पंढरपूर मंगळवेढ्यामधून वाईल, एवढीच वाई देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.